एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी ही बातमी आहे. आपण बऱ्याचदा बघितलं असेल की यात्रेत दोन लहान भावांची ताटातूट झाली किंवा मूल आईवडिलांपासून वेगळं झालं, पण अशा प्रकारची घटना खरंच घडली. कथानकातील अशा प्रकारच्या घटना समाजात घडू शकतात यावर सुद्धा तुमचा विश्वास बसेल. आमची बातमी पहा, वर्ध्यातली बातमी आहे ही. वर्ध्यातील कस्तुरबा रुग्णालयात बाळाच्या बाबतीमध्ये असाच काहीसा अचंबित करणारा प्रकार घडला आहे. बाळ जन्मताच परिचारिकेनं दिलेली गुड न्यूज अगदी तासाभरात बदलली. माता पित्याला मुलगा झाला की मुलगी झाली असा संशय निर्माण झाला आहे. बाळ बदलल्याच्या संशयाने आई वडिलांनी DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतलाय. आता प्रकरण पोलिसात देखील गेलंय. बाळाची प्रकृती चिंताजनक असून बाळाला ICU मध्ये ठेवण्यात आलंय. प्रकरण DNA चाचणीपर्यंत पोहोचल्याने DNA चा अहवालच बाळाचं भवितव्य ठरवणार आहे. ही बातमी आहे सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलची. या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब इथे राहणाऱ्या 24 वर्षीय अश्विनी सचिन तलमले या महिलेला रुग्णालयात कागदोपत्री रेकॉर्डनुसार मुलगा झाल्याचं दिसतंय. पण नंतर अश्विनीला जेव्हा स्तनपानासाठी बाळ देण्यात आलं ती मुलगी होती. मुलगा झाल्याची बातमी आधी मिळाली, बातमी ऐकून मिठाई देखील वाटण्यात आली, पण काही क्षणात हातात आली मुलगी. आई वडिलांचा संशय वाढलाय, कारण रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार तलमले कुटुंबाला मुलगा झाल्याचं दिसतंय, पण नंतर हातात आली मुलगी. आता मुलगा की मुलगी हा प्रश्न नाहीये. खरं म्हणजे आपल्याला झालेलं बाळ हे आपल्यालाच मिळावं ही एवढीच माफक अपेक्षा आहे. पण रुग्णालयाच्या गोंधळामुळे आता DNA चाचणीसाठी सचिननी पोलिसात धाव घेतली आहे. ही डिलिव्हरी झाली. तिला डिलिव्हरी झाल्यानंतर तिची जी म्हणजे ज्या आई होती त्याच काळामध्ये एक मुलाची डिलिव्हरी झाली. त्याच्यामुळे नर्स घेऊन जेव्हा बाहेर निघाली मुलाला तर ती काय झालं म्हणून विचारला तर तिनं सांगितलं का मुलगा झाला. त्यामुळे या अश्विनीच्या आईनं मुलगा झाला म्हणून सांगितलं आणि तशी नोंद सुद्धा त्यांच्या दवाखान्याच्या रजिस्टरला नोंद झाली. ते मुलगा जे बाळ जन्माला आलं होतं ते जरा कमकुवत असल्याने तर डिलिव्हरी झाल्याबरोबर त्याला उपचाराकरता वरच्या मजल्यावर नेले. तर ते बाळ कमकुवत असल्याने आई 26 तारखेला गेली तर तेव्हा तिला स्तनपान करण्याकरता गेली तर मला मुलगा झाला म्हणून सांगितलं आणि मुलगी कशी झाली यावरून त्यांनी 26 तारखेला तक्रार दिली पोलीस स्टेशनला का बाबा असं झालेलं आहे चौकशी करावी आणि DNA करा म्हणून. त्या आधारावर त्याची आता मेडिकल वगैरे करून सगळं चौकशी करण्यात आली आणि तो सचिन आहे तलमले त्याची पत्नी अश्विनी आणि ते बाळ आहे मुलगी तिचंसुद्धा DNA चे करता रक्त सॅम्पल वगैरे घेण्यात आलेले आहे आणि ते DNA करता आज रवाना करण्यात आलेलं आहे. 21 तारखेला माझ्या मिसेसला इथे भरती करण्यात आलं. 24 तारखेला तिला डिलिव्हरी झाली दुपारी 3:37 आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला म्हणून. आणि जे ज्या कागदावर बाळाच्या पायाचे ठसे घेण्यात आले त्याच्यावर पण त्यांनी मुलगा झाला आणि MCH म्हणजे मेन चाइल्ड असं लिहिण्यात आलं. मग जेव्हा 26 तारखेला मुला बाळाची आई फिडिंग करण्यासाठी गेली तेव्हा दुपारच्या वेळेस आम्हाला माहीत पडलं की मुलगा नसून मुलगी आहे. तर मग मी त्या गोष्टीचा जाब तिथल्या डॉक्टरना विचारला ICU मध्ये की बा तुम्ही सांगितलं होतं मुलगा झाला मग मुलगी आहे बा आता तर ते बोलले की तुम्हाला मुलगीच झाली आहे. मग त्यांनी शहानिशा केली. मग त्यांनी असं आम्हाला सांगितलं की बा ते चुकून लिहिण्यात आला आहे. पण त्यांनी असं म्हटलं पण तरी पण आमच्या डोक्यात एक डाऊट झाला निर्माण की बा आधी आपल्याला मुलगा सांगितला आता मुलगी आहे. त्याच्यामुळे मग मी थोडंसं त्यांच्या वरिष्ठांशी बोललो त्यांचं पण म्हणणं असं पडलं की चुकीनं झालं आहे बा. मी म्हटलं तरी पण माझं या गोष्टीने सॅटिस्फॅक्शन होणार नाही तर मला बा DNA टेस्ट करायचे तर त्यांनी त्या गोष्टीला राजी झाले. माझं एवढंच म्हणणं होतं की बाबा आपलं बाळ आपल्यापाशी असावं बाकी काही इश्यू नव्हता आपला. सेवाग्राम पोलिसांनी तक्रारीवर कारवाई करत रेकॉर्ड तपासला
तक्रार करते तलमले कुटुंबाला मुलगा झाल्याची नोंद असल्याचं पोलिसांना दिसून आले. डीएनए टेस्ट नंतर यातील सत्य काय ते समोर येणार आहे. सगळी कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. कागदपत्रातील नोंदी आणि मिळालेलं बाळ यातील तफावत पाहून बाळाची आई गोंधळून गेली. आपल्याला मिळणारं बाळ हे आपलंच असावं एवढीच एक रास्ता अपेक्षा असताना मनातील संशय दूर करण्यासाठी आता डीएनए चाचणीचाच आधार घेतला जातोय. आई आणि बाळ यांच्यातलं नातं आता डीएनए चाचणीतून सिद्ध होणार आहे. रुग्णालय प्रशासन खंबीर असलं तरीही या प्रकारात खरं काय यासाठी आता डीएनए चाचणी आवश्यक आहे. रुग्णालयात अशा प्रकारच्या गोंधळामुळे बाळाला जन्म देणाऱ्या माता पित्यांच्या समोर हा मोठाच पेच निर्माण झाला आहे. खरं म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यामध्ये काही भेद नाही. अतिशय सुशिक्षित असं कुटुंब आहे, मुलामुलीत भेद न मानणारं कुटुंब आहे, तरीसुद्धा आपल्याला मिळालेलं बाळ हे आपलंच असावं हीच त्यांची अपेक्षा आहे. बघूया आता डीएनए चाचणीमध्ये काय सत्य बाहेर येते. सदरची घटना ही कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथील आहे. तसं आम्ही त्यांना अशी घटना कशी घडली याबाबत पत्र व्यवहार करून त्याचे सगळं डॉक्युमेंट्स वगैरे मागवण्यात आलेले आहे. चौकशी येईल ती कारवाई जी व्हायची आहे ती करता येईल. कारवाई डीएनए रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. तोपर्यंत चौकशीत सदर संबंध आहे. जेव्हा गायनिक विभागात आम्ही चौकशी केली त्यामध्ये त्या स्त्रीला जी अश्विनी आहे तिला त्या गायनिक विभागाच्या रजिस्टरला मुलगा झाल्याची नोंद असल्याचं दिसून आलं. बहुतेक त्या नर्सच्या याच्यामुळे ड्युटीच्या बदलाबदलामुळे ते झालं असावं असं त्यांचं म्हणणं आहे. तरी ती मुलगी त्यांचंच अपत्य आहे का नाही याकरता म्हणून ते डीएनए चाचणी करता ब्लड सॅम्पल वगैरे घेण्यात आलेलं आहे आणि ते ब्लड सॅम्पल आजच डीएनए चाचणी करता नागपूरला रवाना केलेलं आहे. आपल्या बाळाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या आईवडिलांना हा एक मोठा धक्का बसलाय. एका लहान बाळाचं भवितव्य देखील आता डीएनए चाचणीवर अवलंबून आहे. आमची अपेक्षा आहे की जय महाराष्ट्राच्या या बातमीनंतर अशा प्रकारच्या जर कुठे काही प्रकार होत असतील किंवा गैरप्रकार होत असतील तर त्यांना आळा बसावा. आता ही चूक होती की गफलत होती की मुद्दाम हे केलं गेलं हे लवकरच समोर येईल. बातमी आणि बरंच काय मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय आणि परत येतोय. कुठेही जाऊ नका.